नमस्कार, मी सौ अश्विनी पाटील आणि माझ्या अश्विनी पाटील ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण वैजनाथ मंदिरामध्ये साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव पाहिला आणि त्याच महाशिवरात्रीच्या दिवशी जी पालखी निघते तो पालखी सोहळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मंदिरामध्ये जाऊया. संध्याकाळ झाली आहे आणि आता मंदिरातला उत्सव हळूहळू संपतो आहे, म्हणजे आजच्या महाशिवरात्र दिवसाचा उत्सव. पण दिवसाची सांगता ही छबिन्याने होते. छबिना म्हणजेच मंदिरातून एक पालखी निघते आणि जी रात्रभर म्हणजे 8 वाजता इथून निघते आणि सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण गावामध्ये फिरते. त्या सोहळ्याला आता सुरुवात होतीय थोड्याच वेळामध्ये. आपण तो पालखी सोहळा कसा असतो ते बघायला जाऊया. महाराजांच्या प्रतिमेला पालखीमध्ये अगदी छान सजवलं आहे आणि इथे पूजा चालू आहे. थोड्याच वेळामध्ये आरती होणार आणि नंतर पालखी मंदिरामधून प्रस्थान करते. मंदिरातून खाली उतरल्यानंतर पालखी सर्वप्रथम दत्त मंदिराजवळ थांबते. तिथे दत्त महाराजांची आरती घेतली जाते, सर्व भाविक दर्शन घेतात आणि नंतर पालखी मार्गस्थ होते. आता मंदिराकडून पालखी बाजारपेठेच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखीने इथून प्रस्थान केलं आणि मी पुन्हा मंदिरामध्ये आले. एवढ्या वर्षामध्ये कधी असं झालं नव्हतं की पालखी मंदिरातून गेल्यानंतर मी मंदिरात आली, पण आज नाही आवरला मला हा मोह. इथे आले आणि इथली ही नीरव शांतता अगदी आल्हाददायक, मन अगदी प्रसन्न झालं. इथे थोडा वेळ बसले, नामस्मरण केलं आणि मग नंतर पुन्हा इथून निघाले. अजूनही काही लोक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत, पण आत्ता आपण जाऊया बाजारामध्ये जिथे पालखी गेली आहे. इथे हा फुलांचा सुंदर गालिचा काढलेला दिसतोय आणि हा माझ्या मामेनी काढला आहे. Yeah.
पार्वती पते हर हर महादेव शंभू नामाचा नामजप करत बाजारपेठेतून म्हणजे बस स्टॉपच्या इथून पालखी नंतर पिंपळाळीकडे मार्गस्थ होते. पिंपळाळीमध्ये जिथून प्रवेश करतात तिथून ते अगदी शेवटच्या रस्त्याच्या टोकापर्यंत सगळीकडे रस्त्याला फुलांच्या पायघड्या घातलेल्या दिसतात. दारोदारी रांगोळ्या काढलेल्या आहेतच, पण ही जी सुरुवातीपासून फुलांची पायघड्या जी घातलेली रांगोळी आहे ती अगदी मन वेधून घेते. आणि आता इथून नारकरवाळीतून निघाल्यानंतर पालखी पोलीस स्टेशन मार्गे वरच्याळीला जाते. आणि आत्ता पालखीचं शिगवणाळीमध्ये आगमन होतं आहे. खरं तर मधले काही व्हिडिओ स्किप झाले माझ्याकडून, पण पालखीसोबत रात्रभर गावामध्ये फिरणं मला खरंच पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मधले काही ठिकाणांचे व्हिडिओ मला नाही घेता आले, कारण की एवढं लेट लेट मी नव्हते जाऊ शकत घराबाहेर. पण मला जेवढं शक्य झालं तेवढे व्हिडिओज घेण्याचा मी खरंच प्रयत्न केला. इथे समस्त शिगवणाळीकर ग्रामस्थ दर्शनासाठी एकत्र जमलेले आपल्याला दिसतात. आता थोड्याच वेळात पालखीचं आमच्या पाटीलाळीमध्ये आगमन होईल, त्यामुळे माझी जरा रांगोळी काढायची गडबड चालू आहे. खरं तर रात्री रांगोळी नाही काढून ठेवत, कारण की रात्रभर रस्त्यावरून आलेल्या पाहुण्यांच्या गाड्यांची ये जा चालू असते, त्यामुळे सकाळी लवकर उठून म्हणजे पालखी जवळपास 6 वाजता वगैरे येते आमच्या इथे, त्यामुळे 4 वाजता उठून आंघोळ वगैरे झाली की मी रांगोळी काढायला घेते. गुड मॉर्निंग. आत्ता आपण आहोत पाटीलाळीमध्ये आणि माझ्या मागे भजनी मंडळी आहे. पिंपळाळीकरची भजनी मंडळी येते आणि दरवर्षी वर्षानुवर्ष पारंपार ही पद्धत चालत आली आहे की पालखी पुढे भजन करण्याचा मान हा पिंपळाळीकरांचाच असतो. चला तर मग त्यांचं भजन ऐकू. सरदार रणी केले किती ठार जेव्हा निघाले मर्दाने शिवरायाची तलवार जेव्हा निघाले मैदाने शिवरायाची तलवार फायनली पाटीलाळीमध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आजच्या दिवशी आमचं घर अगदी पाहुण्यांनी गच्च भरलेलं असतं छानपैकी. जेवढे नातेवाईक आहेत ते महाशिवरात्रीच्या दिवशी वरसईमध्ये नक्की येतात आणि वस्तीला राहतात, कारण की पालखी सकाळी येते आणि मग पालखीचं दर्शन घेतलं की दुपारनंतर जातात. पण ह्या निमित्ताने आमची पाटीलाळी म्हणजे पूर्ण गावच एकंदरीत असं पूर्ण गजबजलेलं छान भरलेलं सगळीकडे प्रत्येक घराचा दरवाजा असा उघडा दिसतो. जागोजागी सगळीकडे छान छान रांगोळ्या काढलेल्या दिसतात. कोकणातला चाकरमानी जसं शिमग्याच्या पालखीसाठी आवर्जून कोकणात जातो, तसं वरसईतला बाहेर असलेला प्रत्येक वरसईकर हा या महाशिवरात्रीच्या पालखीसाठी अगदी आवर्जून वरसईमध्ये येतो. इथे पुढच्या चौकामध्ये सगळे भाविक पालखीची अगदी आतुरतेने वाट बघतायत आणि मग पाटीलाळीमधूनचा पालखी पुढे प्रस्थान करते. आणि इथे माझ्यासोबत माझी सगळी गँग दिसते, आमच्या मामी, माझी भाची, माझी पुतणी, माझ्या जाऊबाई सगळे आहेत. छान आणि सुंदर अशी सकाळ झाली आहे, सूर्योदय झाला आहे,
काही मिनिटांपूर्वीच इथे काळोख होता, पण आता सूर्योदयामुळे लख्ख प्रकाश पडलाय सगळीकडे. पाटीलाळीमध्ये ही पालखी येण्याची वेळ मला खरंच खूप आवडते. म्हणजे पालखी श्री वैजनाथ आपल्या दारात आणि सूर्योदय होतोय, अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण. आणि आता इथून पालखी पुढच्या वाटेला प्रस्थान करते. सकाळचे 6:30 वाजतायत. गावातली सगळी लोक पालखीची वाट बघतायत. रस्त्याला जागोजागी रांगोळ्या काढल्यात. भजनी मंडळी जोडल्यात, छानपैकी त्यांचं भजन चालू आहे. बघूया कुठे रांगोळ्या काढल्यात, किती लोक पालखीची वाट बघतायत. मी या व्हिडिओज बनवत असताना मला काही लोकांचे सजेशन्स आले की अश्विनी व्हिडिओ थोडी छोटी बनव, म्हणजे व्हिडिओची लेंथ थोडी कमी कर. कारण माझ्या ह्या आधीच्या ज्या दोन व्हिडिओज झाल्या, दोन नाही जवळपास तीन व्हिडिओ, वैजनाथ मंदिराच्या हिस्ट्रीवरची एक व्हिडिओ आणि महाशिवरात्र उत्सव पार्ट 1 पार्ट 2 व्हिडिओ, ह्या जवळपास 15-20 मिनिटांच्या आसपास झाल्या. पण मी त्यांना फक्त एवढंच सांगू शकते की मी ही व्हिडिओ खरंच छोटी नाही करू शकत, त्याबद्दल खरंच सॉरी. कारण की ही फक्त व्हिडिओ नाही आहे, तर ही एक आयुष्यभराची आठवण जपण्याचा मी प्रयत्न करते. कारण की इथे वरसईमध्ये धरण झाल्यानंतर गाव दुसरीकडे कुठेतरी जाणार, तेव्हाही कदाचित हा महाशिवरात्र उत्सव आणि हा पालखी सोहळा होईलही, पण जे प्रारूप किंवा जे स्वरूप आत्ता आहे ते नक्कीच नसेल. त्यामुळं मला ह्या गावातल्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं मी टाईम लिमिटमध्ये एवढं सगळं नाही करू शकत, म्हणजे 5-7 मिनिटांमध्ये मी गावातला पूर्ण पालखी सोहळा खरंच नाही दाखवू शकत. त्यामुळे आय एम रिअली सॉरी. ह्या पुढचे जे माझे येणारे व्हिडिओज आहेत, त्यांचं लोकेशन नक्कीच वेगळं असेल, टॉपिक वेगळा असेल, तेव्हा मी माझं टाईम लिमिट पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण ह्या व्हिडिओच्या बाबतीत खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इथे जागोजागी लोक पालखीची वाट बघताना दिसत आहेत आपल्याला. कोणी आरतीचं ताट घेऊन उभं आहे, तर कोणी असंच दारामध्ये कधी पालखी येईल ह्या वाटेकडे डोळे लावून बसलेला दिसत आहे. मुलं छान अंगणामध्ये खेळत आहेत. आणि हवेमध्ये नक्कीच थोडाफार गारवा असल्यामुळे थंडीही वाजती आहे, त्यामुळे इथल्या मुली छानपैकी शेकोटी पेटवून बसल्या आहेत. आणि आता साई मंदिराकडून पालखी मार्गस्थ होते वैजनाथ मंदिराच्या दिशेने. मीही आता इथेच थांबते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा. वैजनाथ मंदिराच्या इतिहासापासून मी ही सिरीज चालू केली होती, त्याचे 4 व्हिडिओज आता पूर्ण झाले. सो वैजनाथ मंदिराची ही सिरीज इथेच पूर्ण झाली. या आधीचे 3 व्हिडिओज ज्यांनी पाहिले नाही आहेत त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन ठिकाणी एखाद्या नवीन टॉपिकसोबत. थँक्यू. बाय बाय.